श्री दासबोध कथा सार दशक 13 समास 6 लघुबोध श्रीराम। पृथ्वी आदि जी तत्वे आहेत त्यांची नावे व त्यांची स्वरूपे समजून घ्यावी। त्यात टिकणारे काय, जाणारे काय। पृथ्वी म्हणजे आपल्या सर्वांना आधार देणारी धरणी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, सूर्य इत्यादी प्रकाशदायक वस्तू, वायू म्हणजे वारा, आकाश म्हणजे वरची सर्वत्र असणारी विशाल पोकळी, यात शाश्वत काय। या पाचही भूतांचा विस्तार नाशिवंत आहे। मग शाश्वत काय? आत्मा शाश्वत, पण तो दिसत नाही, आकलन होत नाही। म्हणून संतांना विचारून घ्यावे। ते सांगतात, आत्म्याला जन्म नाही, मरण नाही, तो अविनाशी आहे, निराकार आहे। त्यात आपल्याला नामारूपात्मक सृष्टी भासते व सृष्टीच्या मागे काही निराकार आहे असेही वाटते। आहार अनित्य व निराकार नित्य जाणावा। असार अशा गोष्टीत सार कोणते ते पहावे, सारासार विवेक करावा। माईक पंचभूतात उपाधींमुळे सर्व आभास होतात व उपाधींचा निराश झाला की ब्रह्म उरते हे कळेल, पण त्यासाठी सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण करावे। परमात्मा निराकार आहे, पण आपण कोण आहोत? साकार देह दिसतो, पण अदृश्य प्राणवायूशिवाय तो काहीच क्रिया करू शकत नाही। तेव्हा मढ्यासारखा देह म्हणजे आपण नव्हे। आपण स्वतःला कर्ता मानतो, पण जे ठरवावे ते होतेच असे नाही। तेव्हा आपण करते नव्हे व भोगतेही नव्हे हे विचारानेच समजावे। अविचाराने काहीच करणार नाही। प्रकाश व अंधार, निर्विकारी व विकारी, विचार व विचारहीनता यांचे कसे पटेल? प्रचिती घेऊन ज्ञान करून घ्यावे व आपण निर्विकार, अकर्ते, अभोक्ते, शाश्वत, अरूप, अनाम असे आहोत हे मनात दृढ करावे। या प्रकारे विवेक जेथे नाही तेथे साधनेचा काहीच उपयोग होत नाही। सतत विवेचन केले पाहिजे। वारंवार आपण आपले रूप जाणावे व त्या निर्गुण आत्मतत्वाशी एकत्वाने राहावे। यालाच आत्मनिवेदन म्हणावयाचे।